पुणे येथील दिव्यांग रफीक खान यांना दिव्यांग रत्नाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. जयपूर राजस्थान येथील उमेद हेल्पलाईन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दिला जाणार आहे. दिव्यांग रत्न 2019 हा पुरस्कार रफीक खान यांना त्यांच्या दिव्यांग क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल देण्यात आला आहे. दिव्यांगांसाठी असणाऱ्या अनेक योजनांची अंमलबजावणी व्हावी म्हणून रफीक खान हे आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून सातत्याने लढा देत आहेत. रफीक खान यांच्या या अनोख्या लढाईची दखल घेत उमेद फाउंडेशनने घेऊन या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलंय. राजस्थानचे माजी दिव्यांग आयुक्त धनराम पुरोहित व माजी आरोग्यमंत्री कालीचरण सराफ यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. यावेळी उमेद फाउंडेशनचे धर्मेश पाल ओझा, उत्तम चंद जैन आदी मान्यवर उपस्थित होते. दिव्यांग रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांतीचे अध्यक्ष बापूराव काणे, महासचिव रामदास खोत, राज्य समन्वयक अभय पवार आदींनी रफीक खान यांचे अभिनंदन केलं. CNI महाराष्ट्र, शिवाजी गाडे, पुणे.